संभाजीनगर के बाद अब विदर्भ के नागपुर में 16 अप्रैल को महाविकास आघाड़ी की सभा आयोजित की गई है। इस बात की जानकारी आयोजित पत्र परिषद के दौरान दी गई। भाजपा शिंदे सरकार के विरोध में महाविकास आघाड़ी की ओर से ब्रजमुट नामक सभा का आयोजन समूचे महाराष्ट्र में किया जा रहा है। महाविकास आघाड़ी की पहली सभा छत्रपति संभाजीनगर में हुई थी और अब दूसरी सभा 16 अप्रैल को नागपुर शहर के दर्शन कॉलोनी में होने जा रही है। इस बात की जानकारी MVA के नेताओं ने पत्र परिषद में दी। आयोजित इस पत्र परिषद में पूर्व मंत्री सुनील केदार, सतीश चतुर्वेदी, राजेंद्र मुलक, दुनेश्वर पेठे, किशोर कुमेरिया, प्रमोद मानमोड़े उपस्थित थे। जाहिर सभा 16 तारीख को शाम को 6 बजे नागपुर शहर में आयोजित की गई है और काफी दिनों के बाद आघाड़ी की वरिष्ठ नेताओं की इस सार्वजनिक सभा नागपुर में हो रही है। इस सभा में महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष श्री नाना पटोले जी, शिवसेना के अध्यक्ष प्रमुख श्रीमान उद्धव ठाकरे जी और विरोधी पक्ष नेता राष्ट्रवादी के वरिष्ठ नेता आदरणीय अजीत पवार जी इस सभा को संबोधित करने वाले हैं। राज्य के जो सवाल है, प्रश्न है, कांग्रेस तर्फे काही प्रमुख व्यक्ती त्या त्या जिल्ह्यामध्ये जाऊन बैठका घेणार, प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे। वर्धा जिल्ह्यासाठी खासदार म्हणून जाणार जी आहे ती जाणार। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्हा काँग्रेसमध्ये अध्यक्ष राजन म्हणून जाणार। गडचिरोलीसाठी अभिजित वंजारे जी आहे ते तिथे जातील आणि गोंदिया भंडारामध्ये माजी मंत्री विजय वडेट्टीवार जाणार आहे। आज आम्हाला संध्याकाळपर्यंत दोन्ही पक्षांचे जे सहयोगी आमचे मित्र आहे त्यांच्याकडचे नावं येतील, ते नावं त्यांच्यासोबत ते त्याला घेऊन जातील। आता तिन्ही पक्षाचे लोक एकत्र त्या त्या जिल्ह्यामध्ये जाऊन पत्रकार परिषद घेतील, त्या जिल्ह्यामध्ये जाऊन तिन्ही पक्षाचे कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक घेतील। आम्ही बसली काय वाटलं तर त्याच्यामध्ये मी म्हणून की मग त्याचे सन्मान्य सचिव चतुर्वेदी साहेब असो आम्ही लोक सुद्धा तिथे जाऊ। पण एक पूर्ण भविष्य जनसामान्याचा आवाज उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये 2.5 वर्ष महाविकास आघाडीने केलेले काम कोरोनाच्या अत्यंत कठीण काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे। सतीश भाऊजी यांनी सांगितलं की पूर्व विदर्भामध्ये महाविकास आघाडीची सभा येत्या 16 तारखेला आहे, दर्शन कॉलनी हे स्थळ आहे आणि त्यामध्ये उद्धव साहेब प्रामुख्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे संपूर्ण नेते मंडळी राहणार आहे। विविध पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध विषयावर लोकांवर होणारा अन्याय याविषयी या सगळ्या सभा आहेत, परंतु आपल्या विदर्भामध्ये 16 तारखेला आहे आणि ज्या पद्धतीने कालच आपल्या सर्वांना माहिती मिळाली ही सभा आयोजित केलेली आहे। NBC News के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।